तर नमस्कार शेतकरी बांधवांना मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे पुन्हा एकदा अमनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तर ती म्हणजे आपण कपाशीचं पहिला डोस म्हणजे कपाशीचं पहिलं खत व्यवस्थापन कशाप्रकारे केलं गेलं पाहिजे आणि किती दिवसानंतर लागवडीनंतर किती दिवसांनी आपण हे खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या संदर्भात आपण एक थोडक्यात माहिती घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो जर आपण कपाशीचा जर विचार केला तर आपल्याला कपाशीला जे एन पी के आपण ज्याला म्हणतो तर नायट्रोजन स्फुरत आणि पलाश किंवा नत्रस्फुरत आणि पलाश आपण ज्याला म्हणतो तो, तर ह्या तिघही जे न्यूट्रेंट असते याची गरज असते ज जा कारण इतर पिकासारखं नसतं की बाबा नायट्रोजन ॲटमॉस्फिअरमधून आपल्याला नायट्रोजनची प्रमाण कमी वापरायचं आहे तर एकंदरीत आपण जो पहिला डोस करणं करणार जो आहे तर त्याचं व्यवस्थापन कशाप्रकारे करावं यासंदर्भात माहिती घेऊ तर शेतकरी बांधवांना आपण जर पहिला डोस डोसाचं व्यवस्थापन जर करत असाल तर आपण लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसाच्या आसपास आपला पहिला डोस जाणं खूप गरजेचं आहे आणि तो कशाप्रकारे दिला गेला पाहिजे म्हणजे काही शेतकरी पेरणी करत असेल तर पेरणी करणं किंवा डायरेक्ट आपण हाताने फेकून देणं तर हे दोन्ही पद्धत चुकीचं आहे शेतकरी मित्रांनो कारण जे पंधरा दिवसाच्या आसपास आपण जर कपाशीच्या पिकाचा जर विचार केला तर तिच्या ज्या मुळे आहेत किंवा मुळे आहेत तर ते मूळ जास्त खोलवर आणि जास्त पसरलेले नसतात तर त्याच्यामुळं आपल्याला जो पहिला खताचं व्यवस्थापन करताना काळजी अशी घ्यायची आहे की आपण रिंग रिंगण पद्धतीनं आपण जे खत व्यवस्थापन करतो तर त्या रिंग मेथडचा वापर अवलंब करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या पिकाला म्हणजेच कपाशीला लवकरात लवकर खत अवेलेबल होईल सोप्या पद्धतीनं आणि लवकरात लवकर ते आपल्या प्लांटमध्ये किंवा झाडामध्ये मुळ्याद्वारे ओढून घेतले जाईल तर शेतकरी बांधव नंतर मित्रांनो आपण जर खताचा विचार जर केला तर बऱ्यापैकी जून जुलै महिन्यामध्ये खताचा तुटवडा भाजत असतो तर शेतकरी बांधव जे आहेत तर ते एप्रिल मे महिन्यातच खताची खताचं साठवणूक करून ठेवलेले असते तर त्याच्यामुळे मी प्रत्येकी म्हणजे एकाच खताचं व्यवस्थापन कशा प्रकारे करावं या संदर्भात नाही तर मी तुम्हाला चार पाच प्रकारची खत व्यवस्थापन आपण पहिल्या डोससोबत प्रकारे वापरू शकतो या संदर्भात माहिती घेऊ तर सर्वप्रथम आपण जर डी पीचा जर विचार केला तर शेतकरी बांधवांना भरपूर शेतकरी आपल्या पिकाला पहिला सुरुवातीचा जो बेसल डोस तर तो डी एपी सोबत देत असते कारण जर डी पीचा विचार केला तर डी पीमध्ये आपल्याला अठरा टक्के नत्र आणि शेहेचाळीस टक्के स्पुरत म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे दोन घटकांचा आपल्याला समावेश झालेला पाहायला मिळतो तर शेतकरी बांधवांना डी पीचं खत किती वापरावं तर आपल्याला एकरी पन्नास किलो पहिल्या डोसाला डी पी वापरायची आहे आणि डी एपी सोबत आपल्याला जे मॅग्नेशियम सल्फेट जे असतं तर मॅगायला निशियम सल्फेटचा आपल्याला दहा किलो वापर करायचा आहे आणि शेतकरी बांधवनं त्याच्यासोबतच आपल्याला तीस ते पस्तीस किलो पोटॅशियम किंवा आपण ज्याला यमओ पी आपण असं म्हणतो तर ते एम ओ पीचा आपल्याला तीस ते पस्तीस किलो वापर करायचा आहे तर एकंदरीत आपण जर असा वापर केला डी ए पीचा तर आपल्या पिकाला तीनही प्रकारचे जे अन्नद्रव्य आहे तर ते भेटतील तर शेतकरी बांधवनं चला तर आपण दुसऱ्या महत्त्वाच्या खताचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला वीस वीस झिरो तेरा हे खत पाहायला मिळतं ज्याच्यामध्ये आपल्याला सल्फरचं देखील प्रमाण आप तेरा टक्के असलेलं पाहायला मिळतं तर वीस झिरोचा जर आपण वापर करत असाल तर आपल्याला एकरी पन्नास ते पंच्याहत्तर किलो वीस वीस झिरो तेरा वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच आपल्याला पोटॅशियम म्हणजेच आपण ज्याला यमओपी म्हणतो तर तीस ते पस्तीस किलो यमओपीचा आपल्याला वापर करायचा आहे आणि शेतकरी बांधवांनो त्याच्यासोबत आपण सात ते दहा किलो आपलं ज्याला मॅग्नेशियम म्हणतो तर त्या मॅग्नेशियमचा देखील वापर करायचा आहे आता मी तुम्हाला मॅग्नेशियमचा वापर करा का म्हणतो आहे कारण मॅग्नेशियम हे पण एक जे सूक्ष्म अन्नद्रव्यमधला मूलगू मूलभूत घटक आहे जो की आपल्या कपाशी पिकाला खूप गरजेचं आहे जेणेकरून आपल्या कपाशीची पानं पिवळी वगैरे पडणार नाहीत तर शेतकरी बांधवांना आपण तिसरा महत्त्वाचं खत म्हणजे चोवीस चोवीस झिरोचा जर विचार केला तर चोवीस चोवीस झिरो देखील आपल्याला पन्नास किलो चोवीस चोवीस झिरो वापरायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला तीस ते पस्तीस किलो पोटा ओ पी म्हणजेच पोटॅशियमचा वापर करायचा आहे आणि शेतकरी बांधवनं त्याच्यासोबतच आपल्याला जे मॅग्नेशियम सल्फेट जे असतं तर मॅग्नेशियम सल्फेटचा आपल्याला दहा किलो वापर करायचा आहे तर शेतकरी बांधवनं आपण पुढील सुपला म्हणजेच पंधरा पंधरा पंधराचा जर वाप विचार केला तर आपल्याला पंधरा पंधरा देखील एक पन्नास ते पंच्याहत्तर किलो आपल्याला पंधरा पंधराचा वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत च आपल्याला जे मॅग्नेशियम सल्फेट जे असतं तर त्या मॅग्नेशियम सल्फेटचा देखील आपल्याला एक रे दहा किलो वापर करायचा आहे तर शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे दुसरी कोणती खतं असतील त्याचा कशाप्रकारे वापर केला गेला पाहिजे या संदर्भात देखील मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल तुम्ही फक्त ते खतंच आपण कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता मी तुम्हाला कमीत कमी एक तासाच्या आत तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये रिप्लाय आलेला तुम्हाला पाहायला मिळेल तर शेतकरी बांधवांना मी तुम्हाला मॅग्नेशियम मॅग्नेशियम सल्फेट याचा वापर करा वारंवार का सांगतो आहे कारण जर मॅग्नेशियम हे देखील सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं मूलभूत अन्नद्रव्य आहे ज्याचा आपल्या कपाशीवरती म्हणजेच कपाशीला खूप गरज असते त्या अन्नद्रव्याची कारण त्याच्यामुळे आपल्याला कपाशीची पानं वगैरे पिवळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात तर एकंदरीत आपण जर सूक्ष्म अन्नद्रव्याचा चांगल्या प्रकारे जर वापर करत केला गेला तर आपल्या पिकाची नक्कीच चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल तर शेतकरी बांधवांना अजून काही ऑर्गेनिक खतं असतात जसं की मायकोरायझा ह्युमिक ॲसिड वगैरे जर तुमच्याकडे ड्रिप वगैरे जर असेल तर तुम्ही या खतांचा देखील खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकताय सर शेतकरी बांधवांनो मी आणखीन खूप सारे कपाशीचे रिलेटेड व्हिडिओज बनवलेले आहेत तर तो तुम्ही नक्की पाहावा जेणेकरून तुमचा देखील फायदा होईल यापुढे देखील या मी आपण खताचे कपाशीचं जे फवारणी नियोजन कशा प्रकारे केलं पाहिजे म्हणजेच कीड नियंत्रण आपण कशा प्रकारे करू शकतोय किंवा तुम्ही जर ड्रीप वापरत असाल तर ड्रीपमध्ये आपण जे सूक्ष्म आपलं जे विविद्राव्य खतं म्हणजे वॉटर सुलिबल जर आपण सोडत असतो तर ते कोणत्या स्टेजला केव्हा सोडलं गेलं पाहिजे किंवा आपण चमत्कार इसाबियन लिओसिन यांसारख्या ज्या टॉनिक आहेत कपाशीची रिलेटेड तर या टॉनिकचा आपण कधी वापर करावा या संदर्भात देखील मी एक सविस्तर सव व्हिडिओज बनवणार आहे जर तुम्ही शेतकरी बांधवांनो व्हिडिओ आवडतच असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ आल्यावर लगेच पाहत जा तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी एकंदरीत आपण कपाशीचा पहिला डोस कशाप्रकारे द्यावा या संदर्भात माहिती दिली जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता धन्यवाद